हदगा महिलांचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेला हा हदगा। पावसाळा संपत आलेला असतो, पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात, शेतकरी खुशीत असतो। या काळात सूर्यहस्त नक्षत्रातून प्रवास करतो, हदगा त्याच्याशीच संबंधित आहे। पाऊस परत जायची वेळ आल्याने रिकामे ढग मोठ्याने आवाज करू लागतात, म्हणून त्यास हत्तीचा पाऊस म्हणतात। सूर्याच्या हस्त नक्षत्राच्या 14 ते 16 दिवसांच्या काळात हा खेळ खेळला जातो। हदगा ही सांकेतिक पूजा असून ती हत्ती या मेघाचे प्रतीक असलेल्या चिन्हाभोवती गुंफलेली असावी। महाराष्ट्रात मेघपूजेची परंपरा फार जुनी आहे। हदग्यातील गज हे जलतत्वाचे प्रतीक आहे। लक्ष्मी व गौरी ही धरणीचे प्रतीक असून पावसाशिवाय मातीची कूस उजवत नाही। मेघाला हत्ती कल्पून केलेली ही पूजा पुरुष तत्वाची असून भविष्यात फलित होणाऱ्या कुमारिका ही पूजा करतात। हदगा हा सुफलीकरणाचा विधी आहे।